नमस्कार, मी आसावरी अशोक देशपांडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सूस, केंद्र भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. माझा आजचा विषय आहे परिसर भाग एक. इयत्ता 5वी घटक आहे पृथ्वीचे फिरणे, उपघटक आहे वर्ष. बघा बालमित्रांनो, दिन, रात्र, सूर्योदय, सूर्यास्त या क्रिया पाहिल्यानंतर आता आपण वर्ष पाहणार आहोत. मागील दोन प्रयोगाप्रमाणेच आपण हा प्रयोग मेणबत्ती व पृथ्वी गोलाच्या साह्याने करणार आहोत. मुलांनो, हा पहा, आपण पृथ्वी गोल टेबलाच्या एका ठिकाणी ठेवला आहे. आता आपण पृथ्वी गोल सतत वर्तुळाकार फिरता ठेवू, कारण पृथ्वी फिरत असली तरी तिची स्वतःभोवती फिरण्याची क्रिया चालूच असते. याची काळजी घेऊन पृथ्वी गोल स्वतःभोवती फिरवत फिरवत सूर्याभोवती म्हणजेच मेणबत्तीभोवती फिरत ठेवू. वर्तुळावरून पुढे सरकत सरकत पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजेच सूर्याभोवती फिरण्यासाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागते. बघा मुलांनो, आपण आज वर्ष पाहिलेलं आहे. दिन, रात्र, सूर्योदय, सूर्यास्त या क्रिया पाहिल्यानंतर आज आपण वर्ष पाहिलेलं आहे. बघा, आता मी सांगते ते प्रश्न लिहून घ्या आणि आपल्या वहीमध्ये सोडवा. बघा, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवर्तने होतात. बघा बरं, जरा डोकं चालवा आणि उत्तर लिहा. आणि पुढचा प्रश्न आहे, पौर्णिमा, अमावस्या, चांद्रमास आणि तिथी कशाला म्हणतात. बघा, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीत सोडवा. धन्यवाद.